नमस्कार आज आपण पालक आणि बाजरीचं पीठ वापरून अतिशय टेस्टी नाश्ता बनवणार आहोत खूप कमी वेळामध्ये हा नाश्ता तयार होतो आणि ज्यांना बाजरीची भाकरी पालक आवडत नाही त्यांच्यासाठी तर हा नाश्ता खूपच चांगला आहे इतकेच काय तर मुलांना जर टिफिनमध्ये हा नाश्ता दिला तर मुलेसुद्धा ते आवडीने खाणार चला तर मग बनवायला सुरुवात करूया तर हा सुपर टेस्टी आणि हेल्दी नाश्ता बनवण्यासाठी इथे मी एक कप बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि तेलाचा किंवा तुपाचा वापर न करता हे पीठ आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम टू लो करायची त्याच्यापेक्षा मोठ्या फ्लेमवर हे पीठ भाजायचं नाही आणि एकसारखं परतत राहायचं म्हणजे पीठ लागणार नाही तर रंग बदलेपर्यंत आणि खमंग सुवाशी पीठ भाजून घ्यायचं आहे तर बघा याप्रमाणे रंग बदलेपर्यंत पीठ भाजून घ्यायचं आहे कच्चं ठेवायचं नाही आता पीठ भाजून झालं की गॅस बंद करायचा आणि डिश किंवा एखाद्या भांड्यामध्ये हे पीठ काढून घ्यायचं यानंतर इथे मी तीन ते चार लसूणच्या कळ्यात जिरं आणि मिरची याला खलबत्त्यात छान जाडसर वाटून घेतला आहे परत गॅसवर तीच कढई ठेवली आहे कढई गरम झाली की त्यात टाकायचं दोन मोठे चमचे तेल तेल गरम झाल्यावर त्यात मी मोहरी आणि शेंगदाणे टाकलेले आहेत शेंगदाणे आधी टाकले म्हणजे ते कच्चे राहणार नाही शेंगदाणे थोडे परतले की त्यात टाकायचा कांदा इथे मी एक मोठा कांदा चिरून घेतला आहे लहान असेल तर दोन कांदे घ्यायचे आता कांदा थोडा हलका रंग येईपर्यंत परतून घ्यायचा खूप परतायचा नाही असा थोडा रंग बदलेपर्यंत परतायचा आता यात टाकायची जिरं लसूण मिरची पेस्ट यालाही छान परतून घ्यायचं अशी जाडसर मिरची टाकली की चव खूप छान लागते आता इथे लसूण मिरची पेस्ट पण छान परतून झाली आहे यात टाकायची अर्धा टीस्पून हळद आणि हळद टाकल्यानंतर लगेच यात टाकायचं एक टमाटर तर इथे मी एक मोठं टमाटर घेतलेलं आहे चिरून टमाटर खूप परतायचं नाही थोडं परतून घ्यायचं अर्धा मिनिटेपर्यंत खूप शिजवायचं नाही टमाटर थोडं परतून झालं की यात टाकायचा पालक तर इथे मी एक लहान जुडी पालकाची दोन चिरून घेतलेली आहे म्हणजे एक वाटी हा पालक असेल आता पालकालाही आपल्याला खूप परतायचं नाही फक्त थोडं छानपैकी मिक्स करून घ्यायचं मिक्स करता करताच पालकाची जी क्वांटिटी आहे ती कमी होते आता पालक परतला की त्यात टाकायचं एक वाटी पाणी म्हणजे जितकं आपण पीठ घेतलेलं आहे तितकंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे आता यात टाकायचं आहे एक टीस्पून म्हणजेच चवीनुसार मीठ आणि एक टी स्पून घालायचा तुम्ही साखर पण टाकू शकता पण गुळाने चव फारच छान लागते आता हे सर्व मिक्स झालं की याला एक उकळी येऊ द्यायची आता तुम्ही बघू शकता पाण्याला उकळी आली आहे आता यात टाकायचं भाजलेलं बाजरीचं पीठ आणि गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि याप्रमाणे मिक्स करायचं म्हणजे लम्स होणार नाही तसंही आपण बाजरीचं पीठ भाजून घेतलेलं आहे त्यामुळे यात लम्स होणार नाही आता याला मस्त मिक्स होईपर्यंत परतायचं तुम्ही बघू शकता पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट झालं आहे कारण थंड झाल्यानंतर मग हा उपमा अजून थोडा मोकळा येतो आता सर्वात शेवटी यात टाकायचं एक टीस्पून तूप यामुळे हा नाश्ता अतिशय चविष्ट लागतो तर इथे हा बाजरी आणि पालक वापरून आपण अतिशय चविष्ट असा नाश्ता तयार केलेला आहे आता याला एक वाप काढून घ्यायची आहे तर इथे हा बाजरीचं पीठ आणि पालक वापरून अतिशय चविष्ट असा नाश्ता तयार झालेला आहे तुम्ही याला उपमा पण म्हणू शकता परंतु अतिशय चविष्ट लागतो आणि ज्यांना बाजरीची भाकरी किंवा पालक आवडत नाही त्यांच्यासाठी तर हा नाश्ता खूपच छान हे। हेल्दी आहे हेल्दीही आहे आणि टेस्टीही आहे आणि इतकेच काय तर मुलांना तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा हा नाश्ता देऊ शकता तर एकदा नक्कीच करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद